वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। तर गाइस आता मॉर्निंग झाले, सगळं आंघोळ वगैरे केले आणि आता मी देवपूजा करणार आहे आणि मम्मी बसले आहेत। आता ह्या बोटाला लावायचं ना मम्मी, ह्या बोटाला। गाइस ही बोट हृदयाशी कनेक्ट असते, ही बोट हृदयाशी कनेक्ट असते आणि माझं हृदय आता देवावर आले म्हणून मी सगळ्या देवांना। हे गाइस इथं मम्मीचा पाय गाइस असा फ्रॅक्चर झालाय एवढा, इथपर्यंतच उगच डॉक्टर ने लावलंय एवढं जास्त, एवढं काय नाही गाइस। मम्मी दुखते का दाबू का गाईज? इथं फक्त इथं बोटापाशी थोडासा स्मॉल क्रॅक गेलेत, एवढं काय नाही। 10-15 दिवसामध्येच नीट होते सगळं पाय। डॉक्टर थोडं काय झाल्यानंतर सगळं लावते, जसं की सगळ्यांना भीतीच वाटावी लय काय झालंय असं काय नाही गाईज। होते नीट म्हणून गाईज पूर्ण दिवस मी आता दुकानात असतोय, मम्मी काय येत नाही, पूर्ण दिवस मीच असतोय म्हणून मी तो हसता आणलंय भारी दिसते। गाईज मम्मीचा पाय फ्रॅक्चर आहे म्हणून पप्पा चहा करायला आले आज। हनुमानाच्या मंदिरामध्ये आलोय आणि पप्पा पण आलेत आज। पप्पा पुढे आलते माझ्या पण दिसलं मला आता। जय हनुमान। गाईज मी पण पाय पडून घेतो। जय हनुमान, जय श्री राम। पप्पा जय श्री राम, जय श्री राम। चला पप्पा काही बोलत नाहीत, कधी बोलत नाहीत व्हिडिओ मध्ये। जय श्री राम म्हटलं लगेच जय श्री राम म्हटलं, आज बरं म्हटलं पप्पा। मी आता दुकानात पोहोचलो, दुकानातली देवपूजा झाली। बघा कोण आला आपल्याला भेटायला, आमचे छोटे भाऊ आलेत खास केरळ वरून। या आधी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बघा अजून कोण आलं, माझी बहीण आली। हाय, हॅलो, आम्ही आलो। कसे आहे सुनील भैया? निवांत। कसे आहे मसे? गुड्डू आली आणि माझी दीदी आली। दीदी आगाव आहे जरा। दीदी आगाव झाले, हँडसम झाला दाढी ती कर। होय या आद्या। स्वागत आहे तुमचे। काय आणलंय तुम्ही? झाड। झाड कशाची? मला नाव माहित नाही, पण माहिती कुठली प्रकारची झाड। दुकान आहे ना, तुम्हाला काय खायचं आधी खावा, मी तुमच्याकडनं 1 रुपया सुद्धा घेणार नाही। मला सगळे हेल्प करू लागलेत। मी आता जरा बिल्डिंग वर चाललोय कारण की आता दीदी ताय म्हणून आता मी थोडं जाऊ शकतोय, नाहीतर मी एकटाच होतो। ही दीदीचं सामान आणायचंय, तिला घरी सोडून यायचंय आणि स्कूटी चावी घावले आणि मला काय जाता काहीच अडचण नाही। आधीला स्कूटी चालव येते, आधी चालवणार आहे ना? आधी चालवणार चालवणार की चल मग। हा गाईज आम्ही मावशीकडे चाललोय, बघू मावशीला भेटूया जाऊन। गाईज आता बिल्डिंग वर आलोय, आता सगळ्यात आधी वर जाऊया, आधी मावशीला भेटायला, परत ना सामान घेऊया। सामान गाईज गाडीमध्ये, पण पहिल्यांदा मावशीला भेटून येऊया। आज सकाळी मावशी आले, भेटलो नाही अजून। चला गाईज, आणि बिल्डिंग मध्ये SPJ बिल्डिंग मध्ये लिफ्ट पण आहे गाईज, तर आपण लिफ्ट ने जाऊया। गाईज लिफ्ट मधून कोण पण जाऊ शकत नाही, त्यासाठी कार्ड असते। हे कार्ड सगळ्यांना दिले है ना? फ्लॅट झाल्यानं जी गाईज आपल्या फ्लॅट मध्ये सगळे जे मेंबर आहेत ना, त्यांना एक कार्ड दिले। कार्ड टाकतो मला, ही कार्ड आहे, ज्यांच्याकडे ही कार्ड आहे तेच ह्या लिफ्ट मधून जाऊ शकतात, नाही तर दुसरे कोण जाऊ शकत नाही। कारण कोण पण येईल ना बाहेरचं आणि जाईल वर, तसं अलाउड नाही। मी आता आलोय फ्लॅट वर आणि ही बघा आमची मावशी। मावशी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर काय नाही विशेष, प्रवास मस्त झाला। हा प्रवास कसा झाला विचारलं नाही, प्रवास कसा झाला मावशी? मस्त झाला, थकलोय आम्ही सगळे। केरळ वरून आले ते गाईज मावशी आहे ना, काल निघलेली आता पोहोचले। काल सकाळी निघलेलो आणि आज सकाळी 7 वाजता, काल पहाटे 4 वाजता निघलेलो। सामान नेला आता दीदीला सोडायचं गाईज। मावशीने माझ्यासाठी केक आणलाय, कुठला आणलाय मावशी? कॅरेट केक। आता मी केक खायला लागलोय, टेस्ट करतोय कसा आहे। केरळचा केक आणलाय मावशीनं, हो पडला खाली। छान आहे, थँक्यू मावशी, वेलकम। आधी खा की तू मावशी, तू पण खा ना। तुम्ही खा, तुझ्यासाठी आणलाय। होय आम्ही नेहमीच खातो, केरळमध्ये भेटतो ना, केरळचा स्पेशल आहे। ठीक आहे आम्ही खातो। स्वप्नीला असलं केक ना, क्रिसमसला सगळी देते।
लेख एक येतात आपल्याला 10-15 तरी येतात असं क्रिसमसला काय क्रिसमस छान केक आहे ही ना ह्याचं नाव काय माहितीये का तुला ह्याला क्रीम वगैरे काय नाही मस्त आहे ना आपल्यासारखंच आहे ना आपण ती पोळीला कसं मिठाई देतो तसं ती केक क्रिसमसला पण ही एक स्पेशल केक आहे बघा म्हणजे नेहमीच असा नसतोय ना आपल्या इकडे तर नसतो असं आपल्याला नाही मिळत असं चिकू बघ आपल्या घरच चिकू येतो स्वप्नील मी केरळला जातो तेव्हा चिक्कूचं झाड एवढे एवढे होत आता मावशी म्हणते चिक्कूच्या झाडाला चिक्कू आलं होत भरपूर आणलं काय गोड आहे ते आणि आधी आल्याला म्हणलं मी स्वप्न जर तू बातिंग केली लगेच स्पीडने गेला गाडीतून सामान काढायचंय आणि ही XUV 700 आहे काय एवढं सगळं सामान न्यायचंय गाईस मी घरी आलोय आता आधी किती लाडकाय बघा जी बघील ती आधीला पप्पी घेतोय मी आता भाजी मंडळी मध्ये आलोय सगळी भाजी घ्यायला मी ना आधी आलो येतो कारण की मावशीला भाजी पाहिजे वांगे 1/2 किलो आणि 1 कोथिंबीर द्या मी अपार्टमेंट वर आलोय भाजी द्यायची मावशीला भाजी खायला या भाजीचे पैसे घेऊन जाणार आहे मी गाईस त्यासाठी थांबलोय भाजीच काल बाजार दिसत तिचे पैसे दे माझं आणि घाऊ घाऊ मग ते ऍडव्हान्स बघा मावशीला पैसे मागतोय दुकानात पैसे काय दुकानात फुकट देते तुम्ही दुकानाचे पैसे काय सगळ्यांकडून असतात आणि ते घाऊचं पण ऍडव्हान्स मध्ये दे पैसे माझे आनंद येतोय घरात पोच सेवा करतोय तरी पण गाईज कंप्लेंट बघा गाईज भाजी आणि माझं किराणा मालाचं दुकानाचे सर्व पैसे भाजीचे पैसे गाईज भाजीचे पैसे 330 रुपये झाले दुकानात गाईज काल बाजार घेतला नव्हता का 800 किती झाले 895 ना 900 रुपये पैसे 500-600 कमिशन खायला लागला 800 सॉरी 900 हा बरोबर आहे आणि 10 किलो गव्हाचं किती आहे ते आली होती गाईज झाले माझे पैसे मिळाले मला मग आता जातो मी आम्हाला दुकानात यायला 1-2 तास वेळ झाला म्हणून गुड्डू म्हणते इतक्या वर्षानं आला 2 तास गाय नपूस वाटलं नाही मी काल सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत एकटा बसलेलो सिंगल एकटा आणि तुम्हाला 2 तास बसल्यावर वर्ष म्हणतात मावशी पहिल्यांदा दुकानात आले येता का बसता का आत येऊन जरा मग या गाईज माझ्या बिझनेस मध्ये मावशीचा पहिल्यांदा पाऊल पडताना कुठं आहे पाऊल तुमचा पाया पडू काय पाया पडू काय अयो पाया पडलो की बसा मावशी बसा तुम्ही थँक्यू मावशी बिझनेसची सुरुवात आहे आणि तुम्ही पहिल्यांदा आलाय म्हणून तुमचे धन्यवाद हा इथे सगळं मसाला आहे हा तिखट तिखट आपलं हा तो आर्याचा मसाला आहे हा बर ठीक आहे दुकान बंद केलंय आता आणि आता आम्ही चाललोय धाब्यावर जेवायला आणि धाब्यावर जाऊन काय जेवण खायचं आहे ती तुम्हाला गाईज धाब्यावर गेलो दाखवतो गाईज मटन थाळी मागवले आणि सगळ्यात आधी आलाय मिठातला रस्सा मावशी माझ्या आधी मिठातला रस्ता मावशी टेस्ट केलाय आता मावशी नंतर मी टेस्ट करणार मटन सूप सुक मटन खाऊया मग थाली ते असं सगळ्यांना खायचं पहिल्यांदा बर का आता थाली आले थालीमध्ये बाजरीची भाकरी रस्सा मटन आणि माझ्या पुढे सगळेजण आहेत आमचे भाऊबंधू आणि सर्वजण तुम्ही इथं बघू शकता की माझ्या पुढे थाली पुढे मी आहे मग आता तुम्ही पण या जेवायला मी पण आता मस्तपैकी जेवण करतो थँक्यू सो मच गाईज तुम्ही एवढ्या वेळी आमचा व्हिडिओ बघितला असंच तुमचं प्रेम आमच्या सोबत राहू द्या बाय बाय